कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर। नवीन वर्षाची सुरुवात आम्ही कळसूबाईच्या ट्रेकने करण्याचं ठरवलं आणि 31 डिसेंबरच्या संध्याकाळीच कळसूबाईचं बेस व्हिलेज म्हणजेच बारी गावाच्या दिशेने निघालो। तर मित्रांनो, रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही कोतुळ गावात थांबलो आहे। खूप जास्त थंडी वाजती आणि अशा थंडीच्या वातावरणात आमचे वैभव भाऊ राईड करून खूप जास्त थकलेत। ऑलरेडी मी पण थकलो आहे गाडीच्या मागे बसून बसून, पण ठीक आहे। अजून अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला? किती सांगून? 43 किलोमीटर। अजून 43 किलोमीटर जायचं आहे आम्हाला आणि आमचा शेकोटी करण्याचा प्लॅन आहे आत्ता तरी। सध्या थंडी इतकी आहे, फॉग पण आहे। हो ना, मॉइश्चर कमी झालं बॅग वर। रात्रीचे 1:30 वाजत आलेत आणि आमची इकडे शेकोटी चालली आणि आपल्याला सकाळी ट्रेक करायचं आहे ना। करूयात करूयात। गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आत्ता या होमस्टेमध्ये रात्री आम्हाला 3:30 वाजले इथे येण्यासाठी। 3:30 वाजले ना रे वैभव? ऑलमोस्ट 3:30 वाजले यायला आणि आत्ता आम्ही एक थोड्या वेळापूर्वी उठलो आहे। खूप जास्त उशीर झालेला आहे आणि खूप जास्त थंडी पण वाजलेली आहे आणि आमचा रात्रीचा प्रवास पण एकदम थ्रिलिंग झालेला आहे खूप जास्त, कारण आम्ही 2 ठिकाणी तरी शेकोटी केलेली आहे रात्रीत, त्याच्यामुळे वाट लागलेली आहे आमची पूर्ण। आणि आता इथं अजून शेकोटीच करत बसलो आहे। शेकोटी दिसते का? दिसते। आणि अशा प्रकारे आपला गरमागरम नाश्ता पण आलेला आहे। तर मित्रांनो, आम्ही आता फायनली चाललो आहे ट्रेक करायला। आपले मागे जो डोंगर आहे त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला। मागे डोंगरावरचं जे टोक आहे ना तो आहे हायेस्ट पीक पॉईंट। तर आपण आता तिकडे चाललो आहे आणि आपल्याला या बारी गावातला, आता आपण बारी गावात आहे आणि बारी गावातून आपण पुढे जाण्यासाठी रस्ता मी तुम्हाला दाखवतो। ट्रेकची खरी सुरुवात गावातून काही अंतर थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर होते। कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 5400 फूट म्हणजेच सुमारे 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे। कठीण कातळ टप्प्यांवरती शिड्या बसवल्या आहेत, त्यामुळे हा ट्रेक आपण 3 ते 4 तासांमध्ये सहज कंप्लीट करू शकतो। आपण गावातून गावातून जाताना आहे ना, गावातल्या भिंतीवर काही काही ठिकाणी ॲरो मार्क्स केलेले आहेत, तर त्या मार्क्सला फॉलो करून सुद्धा तुम्ही येऊ शकता। डायरेक्ट तुम्ही बरोबर आपल्या ट्रेकिंगच्या पॉईंटपर्यंत पोहोचू शकता, अगदी सोपं आहे। आत्ताचा ट्रेक कसा होतो आहे ते आता बघूयात पुढे। ही चिमणी कसं? सो आपल्याला हा रस्ता फॉलो करायचा आहे। इकडून वरती जाण्यासाठी पायऱ्यांसारखं सुद्धा आहे, आपण तसं जाणार आहोत। इकडे भात काढून भाताचं सगळं हे ठेवलेलं आहे, याला काय म्हणतात यार, मला शब्द आठवत नाही आहे। आपल्या या पायऱ्या संपल्यात आता, आता आपण चाललोय पुढे अशा वाटेने। पायऱ्या संपल्यानंतर वाटेत एक कळसूबाईचे मंदिर लागते। ज्या लोकांना वर जाऊन दर्शन घेणे शक्य नाही त्या लोकांसाठी हे मंदिर खाली बनवण्यात आलेलं आहे। जायचं आपल्याला इकडे वर येताना असे छोटे छोटे फूड स्टॉल आहेत, तिथे तुम्ही लिंबू सरबत काही पण घेऊ शकता, इथे झोका पण घेऊ शकता टायरमध्ये बसून।
आता कुठे थोडस वर आलंय आणि हा डोंगर एकदम स्पष्ट दिसतो आपल्याला. अजून आपल्याला किती वर जायचंय? खूप जास्त. चालूयात. तर हा आपल्याला पहिला जिना लागलेला आहे आणि याला रेलिंग सुद्धा आहेत आणि आपण आता इथून वर चाललेलो आहे. 11:10 झालीत आणि अजून आमचा अर्धा सुद्धा ट्रेक पूर्ण नाही झाला. आणि इथं आम्हाला काही अपंग लोकांची टीम भेटली होती, 70 लोक होती ती. या पॉईंट पासून नेटवर्क आणि ती लोक वरती जाऊन आता खाली सुद्धा आली. काय बोलायचं याला? काय बोललं पाहिजे याला? ती अपंग लोक, अरे त्यांना पाय नव्हते राव, त्यांना पाय नव्हता. त्याच्यातला एक माणूस तर त्याला दिसतच नव्हतं, फक्त काठीच्या आधाराने तो वर घ्यायला ना आलाय खाली. खरंच आहे, देर इज अ विल देर इज अ वे. बरोबर. ही आहे वर जाताना लागणारी सर्वात पहिली शिडी. वाटेत जाताना मध्ये कुठेही पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे खालूनच जाताना सोबत पाण्याची बाटली असणे आवश्यक आहे. काय खातोयस बाबा? सापडलं का? काय? लेट्स गो. कंटिन्यू कंटिन्यू. बापरे, ही तिसरी शिडी चढलो आम्ही आत्ता. बा, खूप जास्त वर आलो रे आपण. वा, आत्ता वाटतंय की अर्धा ट्रेक आमचा कम्प्लीट झालाय. तुम्हाला मागे दिसत असेल खाली घरं आहेत, पण ती आता कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत. आणि अजून आपल्याला खूप वरती जायचंय. चाललोय मस्त पैकी. आता इथे फोनला रेंज पण आली आहे, खाली तर रेंज सुद्धा नव्हती फोनला. कसं वाटतंय वैभव? आता फक्त 10 मिनिटाचा ट्रेक राहिलाय. खूपच छान वाटतंय. वा, वर्षाची सुरुवात आणि जागेवरून महाराष्ट्रामधल्या. वा, एकदम भारी वाटतंय. तिकडे पाहतो धुकं. तर मित्रांनो, एक ग्लास ताक पिऊन आणि काही थोडेसे फोटोज क्लिक करून आम्ही परत आमच्या 10 मिनिटाच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. इथून अशी सुरुवात होते आणि वरती बरोबर या पॉइंटला हा 10 मिनिटाचा प्रवास संपतो. मित्रांनो, शेवटची स्टेप राहिलेली आहे. आपल्या मागे जो पॉइंट दिसतोय आपल्याला तिकडे जायचंय. तिथेच कळसुबाईचं मंदिर आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तर खरंच फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. बरोबर आहे का? यस. आता वैभवनी पण ऍग्री केलंय, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो आता डायरेक्ट भेटूया वर. आणि अशा प्रकारे आम्ही शिखरावरती पोहोचलो. शिखरावरच्या मंदिरात फक्त 2 जण बसतील एवढीच जागा आहे आणि मंदिराच्या बाजूला 50-60 लोक बसतील एवढी जागा आहे. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तशृंग, मारकडा, धोडप, रवळ्या जावळ्या, कोळधेर अशी डोंगर रांग नजरेस पडते. तर पूर्वीकडे औंढा, विश्रामगड, अलंग मदन आणि कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड हे गड लक्ष वेधून घेतात. तर मित्रांनो, आम्ही आता खाली आलेलो आहे, थोडंसं खाली आलो आहे. आता आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट केलेली आहे ट्रेकची आणि परत त्याच पॉईंटला आलो आहे जिथे आम्ही फोटोज क्लिक केले होते. सो एकदम भारी आहे. तिथेवरती आम्ही ड्रोन शॉट्स पण क्लिक केलेले आहेत, काही जास्त नाही केले, थोडेच केले. ते सुद्धा तुम्ही बघा. आणि हां, तर मित्रांनो, इथे आम्ही वरती आलेलो. तर
इथे खाली खूप गोष्टी खाली समजा आता 5 रुपयाची मॅगी इथे तुम्हाला 40 रुपयाला मिळते, 20 रुपयाची पाण्याची बॉटल तुम्हाला वरती 40 रुपयालाच मिळते. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वरती महाग मिळतील, कारण ते लोक एवढ्यावरती आणतात त्या गोष्टी आणि त्या बनवून तुम्हाला प्रिपेअर करून देतात. आणि तसंच तुम्ही इथे येऊन स्वतःचा टेंट आणून सुद्धा राहू शकता आणि हीच सुविधा तुम्ही इथल्या लोकांकडून सुद्धा अवेल करून घेऊ शकता, कारण आम्ही इथे सुद्धा चौकशी केली आणि इथल्या लोकांकडून आम्ही त्या रेट सुद्धा विचारले, तर 700 रुपये पर पर्सनने ते तुम्हाला टेंट सुद्धा देतात आणि चहा नाश्ता आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था करून देतात. सो ही पण चांगली सर्विस आहे. तुम्ही तुमच्या ऑप्शननुसार तुमच्या ह्याच्यानुसार काही चूज करू शकता. तसेच इथं माकडं खूप आहेत, तर माकडांना शक्यतो खायला टाकू नका, कारण प्रत्येक माणूस माकडांना खायला देतोच असं नाही आणि ते सर्वांनाच त्रास देतात. आणि ते आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते स्वतःचंच अन्न मिळवायचं विसरतात, त्याच्यामुळे माकडांना तर खायला टाकू नका. तर मित्रांनो, आम्ही आता खाली आलो आहे. कळसूबाईचं पायथ्याशी असलेलं मंदिर आहे, त्या मंदिरापासून आम्ही आता पुढे चाललो आहे आमच्या स्टेकडे आणि स्टेपासून आम्ही आता जाणार डायरेक्ट पुण्याकडे. तर मित्रांनो, आज आहे 2 जानेवारी, दुसरा दिवस. काल रात्री आम्ही 12 वाजताच घरी आलो, पण तिथून निघताना आम्हाला 5 ते 5:30 वाजले होते आणि खूप जास्त उशीर झाला होता, अंधार पण खूप पडला होता पुढे. सो मी पुढे काही व्लॉग बनवला नाही आणि आत्ता कंटिन्यू करतोय व्लॉग. तर तिथे एक खूप भारी एक्सपिरियन्स होता आमचा, जाताना आणि येतानाचा एक्सपिरियन्स तेवढा चांगला नव्हता, कारण आम्ही रात्रीचं ट्रॅव्हल करत होतो, येताना पण रात्रीचंच ट्रॅव्हल झालं आमचं आणि जाताना सुद्धा रात्रीचंच ट्रॅव्हल झालं आणि रस्तेसुद्धा खूप जास्त खराब होते. सो तुम्ही ना शक्यतो सकाळी लवकर निघून कोणत्याही ठिकाणी जात असताना आहे ना सकाळी लवकर निघू शकता आणि दिवसाच ट्रॅव्हल करणं प्रेफर करा. तर स्टेच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला तिथे भरपूर स्टे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च केलं ना तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील, पण ते खूप जास्त महाग आहेत. 1000 रुपये 1000 रुपयापासून खूप जास्त आहेत, महागच आहेत. सो मला एक अशीच वेबसाईट मिळाली होती गुगलवर स्क्रोल करताना आणि मी त्यांच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट नंबर पण होता, कॉन्टॅक्ट करून विचारलं मी आणि मला त्यांचे रेट जरा रिझनेबल वाटले. 300 रुपये पर पर्सन त्यांचा हॉलमध्ये स्टे होता, सो मी तो स्टे घेणं प्रेफर केलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. कळसूबाईच्या महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर, आपल्या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट, याच्यावरून आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे. कळसूबाईच्या आशीर्वादाने सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.